विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे बेस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण येता 6वी बीडीएस परीक्षा या पाठांतर्गत जो काही गणित विषय आहे त्या गणित विषयाचे पाठ क्रमांक 13 समांतर रेषा यामधील काही उदाहरणे सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण समांतर रेषांमधील काही संबोध होते काही संकल्पना होत्या त्या समजावून घेतले होत्या। तर पाहा आता प्रत्यक्ष उदाहरण सोडून घेणार आहोत। उदाहरण क्रमांक 1 आहे, रेषा एम ही रेषा एम ला समांतर आहे व रेषा n ही त्यांची छेदिका आहे। जर m कोन a म्हणजे ह्या कोनाचे माप जर 120 अंश असेल तर m कोन x बरोबर किती। तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला समजून घ्या, रेषा l ही रेषा m ला समांतर आहे म्हणजे रेषा l समांतर रेषा m आणि n ही त्या दोन समांतर रेषांची छेदिका आहे। तर या छेदिकेमुळे जे कोन तयार होतात मग जर m कोन a ह्या कोनाचे माप किती असेल 120 किती असेल 120 तर m कोन x बरोबर किती म्हणजे आपल्याला कोणत्या कोनाचा माप करायचा आहे या कोनाचा माप करायचा आहे। तर पहा m कोन a, तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोन a अधिक कोन y बरोबर 180 अंश। कारण काय हे रेषीय जोडीतील कोन आहे, त्याचे कारण काय आहे ते रेषीय जोडीतील कोन आहे म्हणजे कोन a आणि कोन y या दोन्ही कोनाच्या मापांचे बेरीज किती असते 180 अंश असते। त्यानंतर पहा आता कोन a बरोबर आपल्याला दिलेला आहे किती आहे 120 अंश, आपण तिथे लिहिलेलं आहे। y माहित नाही आपल्याला काढायचा आहे आणि दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे माहिती आपल्याला कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे। मग आपल्याला जर y ची काढायची असेल या दोन्हीची किंमत माहित असेल तर काय करू शकतो आपण y म्हणून y बरोबर 180 वजा 120 म्हणजे या पूर्ण याच्या तिथून जर आपण a ची जर वजा केली तर आपल्याला किंमत कशी मिळणार आहे y कोण y बरोबर किती आला 60 अंश, कोण y बरोबर किती आला 60 अंश। तर विद्यार्थी मित्रांनो आता पहा परंतु कोण y आणि कोण x बरोबर 60 अंश कारण काय आहे, कारण हे संगत जोडीतील कोण आहेत म्हणजे संलग्न कोण आहेत समांतर रेषेच्या खालचे कोण असतात म्हणजे हे कोण हे कोण हे कोण हे कोण हे कोण हे कोण खालचे किंवा वरचे वरचे कोण असतात त्यांना आपण संगत कोण किंवा संलग्न कोण असे म्हणतो आणि ते नेहमी एकरूप असतात। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं आहे एम कोण एक्स बरोबर 60 अंश, एम कोण एक्स बरोबर 60 अंश। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, उदाहरण क्रमांक 2 रेषा एम समांतर रेषा एन, पहा रेषा एम समांतर रेषा एन व रेषा पी ही छेदिका आहे। पहा आता ही पी ही का आता या रेषा एम समांतर रेषा एन आणि पी ही त्याला काढलेली छेदिका आहे। तर संलग्न कोणाच्या किती जोड्या तयार होतील पहा विद्यार्थी मित्रांनो, संलग्न कोण म्हणजे काय जे समांतर रेषेच्या वर तयार होतात किंवा खाली तयार होतात त्यांना संलग्न कोण असे म्हणतात। मग पहा आता संलग्न कोणाच्या जोड्या, हा कोण ए एकरूप कोण बी संलग्न कोण आहे, त्यानंतर कोण सी यकृत कोण डी संलग्न कोण, कोण ई कोण एफ आणि कोण जी आणि कोण एच म्हणजे या ठिकाणी पहा आता किती जोड्या तयार झाल्या ई एक ई दोन ई तीन आणि ही चार। म्हणजे संलग्न कोणाच्या दोन समांतर रेषांनी ना एका छेदिकेने छेदले असता संलग्न कोणाच्या चार जोड्या तयार होतात। तर पहा कोण ए यकृत कोण बी, कोण सी यकृत कोण डी म्हणजे जे रेषेच्या खाली खाली असतात आता वर वरचे आणि खाल खालचे एका बाजूचे कोण एकरूप असतात म्हणजे कोण ए एकरूप कोण बी, त्यानंतर कोण सी एकरूप कोण डी, त्यानंतर पलीकडच्या साईडला पहा कोण ई एकरूप कोण एफ दोन्ही समांतर रेषेच्या वर आहेत आणि कोण जी कोण एच हे दोन्ही कोण समांतर रेषेच्या खाली आहेत। तर आपलं उत्तर आहे किती जोड्या तयार होतील चार जोड्या। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रश्न सोडून घेतलेले आहेत, उरलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये